जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील निंबोळी कळगाव आठरे त्रिभुवनवाडी तिसगाव साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी एक्सप्रेस पाइपलाइन मंजूर झाल्याची माहिती तिसगाव येथील रुद्देश्वर अर्बन मल्टीपर्पज निधीचे चेअरमन राजेंद्र एकनाथ मस्के यांनी दिली. राहुरी तालुक्यातील मुळा धरण येथे झालेल्या बैठकीमध्ये नामदार पाजी दादा तनपुरे यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये माननीय मी आणि माननीय तिसगाव सरपंच कृष्णा पाटील लावांडे आणि इतर पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो. काल बैठकीमध्ये अतिशय तालुक्याच्या तिसगावच्या आणि निंबोळी त्रिभुवनी कवडगाव यांच्या पाणीपुरवठा संदर्भात अतिशय आनंदाचा निर्णय झाला. यांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी नामदार पाजी दादा तनपुरे यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करून तिसगावसाठी थेट पाणी योजना त्यामध्ये एक्सप्रेस पाईपलाईन म्हणजे त्यामध्ये कुठेही कोणत्याही डायरेक्ट तिसगावला पाणी येईल आणि तिसगावला भरपूर पाणी मिळेल अशी योजना प्रायदादा तनपुरे यांनी त्याचा आराखडा तयार करून त्याला निधी देण्याचं मान्य केलं. त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला. नामदार पाटील तनपुरे यांनी त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतल्यामुळे तिसगाव कोवडगाव त्रिभुवनवाडी निंबोळी या गावातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण त्यांचा महत्वाचा पाणीपुरवठ्याचा आणि अत्यंत काळजीचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न नामदार पाटीलदादा तनपुरे यांच्या माध्यमातून सुटलेला आहे. म्हणून या तिन्ही गावचे पदाधिकारी नागरिक यांनी नामदार पाटीलदादा तनपुरे यांचं अभिनंदन केलंय. राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा आदिवासी नगरविकास व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीस चेअरमन राजेंद्र म्हस्के, तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील लवांडे, कौळगावचे माजी सरपंच पृथ्वीराज आठरे, संतोष आठरे, त्रिभुवनवाडीचे अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, निंबोळीचे अण्णासाहेब भापसे, प्रवीण कारखेले, मतारदेव कोरडे हे उपस्थित होते. वरील गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती. सतत नामदार तनपुरेकडे कागदपत्रांचा पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस लाईन चिंचोळी येथून नवीन स्वतंत्र पाइपलाईन टाकून वरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऐन दुष्काळी भागातील गावासाठी ही योजना मंजूर करण्यात आल्यामुळे नामदार तनपुरेचे या भागातील कार्यकर्त्यांनी आभार मानून अभिनंदन केले आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.